गणपतीपुळे आणि कोकण यात्रेवरून नगरकडे परतत असलेल्या भाविकांच्या कारला पुणे जिल्ह्यातील केडगाव चौफुला येथे सोमवारी 8 जानेवारीला 5:30 सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यातील नगरसेवक सुनील त्र्यंबक यांसह दोघांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरू आहेत. नगरसेवक सुनील त्र्यंबक यांच्या साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने गणपतीपुळे आणि कोकण यात्रा प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. 2 दिवसापूर्वीच प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक जवळपास 18 खासगी बसनं गणपतीपुळे आणि कोकण यात्रेसाठी रवाना झाले होते. त्यांच्यासोबत नगरसेवक त्र्यंबके आणि त्यांचे इतर सहकारीही कारमधून गेले होते. यात्रा आटपून परतत असताना सोमवारी 5:30 सुमारास पुण्याजवळ केडगाव चौफुला येथे नगरसेवक त्र्यंबके यांची कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात कारमधील 4 जण जखमी झाले आहेत. तेथील दोघे किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर केडगाव चौफुला येथेच प्राथमिक उपचार करण्यात आले. तर नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि त्रिमलेश पासकंठी या दोघांना जास्त मार लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नगरसेवक त्र्यंबके यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले. यात्रेतील सहभागी नागरिक सुरक्षित असून ते सुखरूप नगरमध्ये परतले आहेत. केवळ कारमध्ये असलेले सुनील त्र्यंबके आणि इतर 3 जण असे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.